एसएससी बोर्डाचा निकाल कमी लागल्यानं 11वी प्रवेशासाठी जागांची वाढ करावी अशी मागणी काल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती. या मागणीवर आता सरकारनं कारवाईला सुरुवात केल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. मुंबईतल्या काही कॉलेजेसच्या प्राचार्यांशी जागा वाढवण्यावरती चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाला विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षेचे आणि अंतर्गत मार्क अशी विभागणी करण्याची विनंती केल्याचीही माहिती विनोद तावडे यांनी दिली आहे. तसंच 10वीच्या निकालात जास्त मार्क देऊन कॉलेजेस चालवणारं रॅकेट असल्याची तक्रार असल्याचंही विनोद तावडे यांनी सांगितलं. सीबीएसई बोर्ड असो, आयसीएसई बोर्ड असो, एसएससी बोर्ड असतो, समान पातळीवर सर्वांचं मूल्यमापन केलं जावं, त्या आधारे 11वीचे प्रवेश केले जावे. आदित्य ठाकरे यांनी 11वीच्या जर जागा वाढवल्या तर जो काही तोटा एसएससी बोर्डातल्या विद्यार्थ्यांना व्हायचा आहे तो भरून काढता येईल. तर अशा ज्या प्रमुख महाविद्यालय जिथे या जागांसाठी स्पर्धा असते त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी मी बोलणं चालू केलं आहे आणि ते जर अधिकच्या जागा तिथे घ्यायला तयार असतील तर त्याही लगेच शासन त्यांना देणार आहे. त्यामुळे हा जो काही फरक पडतो, कारण मी कालही स्पष्ट केलं की आय बी बोर्डची 8 ते 9% नाही, 8 आणि 9 मुलंच गेली 3-4 वर्ष एस एस सी बोर्डाकडे येत आहेत. आय सी एस सी सी बी एस ईची 4 ते 4.5% मुलं येत आहेत. ती काही फार 40-50% येतं असं होत नाही आहे, ते आपापल्या बोर्डातच जात आहेत. तरीसुद्धा एस एस सीच्या विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही अशा प्रकारची रचना शालेय शिक्षण विभाग करत आहे. मला वाटतं जागा लोकांच्या भराव्यात आणि कॉलेजेस चालावीत म्हणून मुलांचं भवितव्य टांगणीला ठेवावं ही शासनाची भूमिका नाही. कारण एका व्यक्तीने जर मला सांगितलं, साहेब हे एक मोठं मार्केटचं डिमांड सप्लायचं रॅकेट आहे, 10वीची मुलं भरमसाठ पास करायची म्हणजे ज्युनियर कॉलेजचे व्यवसाय चालतात, 10वीच्या मुलांना ज्याची क्षमता 55 आहे त्याला 65-70 मिळवून द्यायचे म्हणजे मग तो इंटिग्रेटेड क्लास 3-4 लाख फी घेऊन भरतो आणि इंजिनियर व्हायची स्वप्न बघतो पण शेवटी होत नाही, असं एक रॅकेट आहे असं काही जणं म्हणतात. अजून मी त्याची खातरजमा करून घेतली नाही, पण कॉलेजेस चालावीत म्हणून मुलांचं शैक्षणिक नुकसान करावं असं आम्हाला वाटत नाही.